ഇന്ന് ദേശീയ അധ്യാപക ദിനം. മികച്ച അധ്യാപകർക്കുള്ള അവാർഡുകൾ രാഷ്ട്രപതി വിതരണം ചെയ്തു. വെർച്വലായാണ് ചടങ്ങ് സംഘടിപ്പിച്ചത്. ഓരോ കുട്ടിയുടെയും സമഗ്ര വികസനത്തിന് ഊന്നൽ നൽകി വേണം അധ്യാപകർ പ്രവർത്തിക്കാനെന്ന് രാഷ്ട്രപതി പറഞ്ഞു. അധ്യാപക ദിന ആശംസയും അദ്ദേഹം പങ്കുവച്ചു. केरल से श्री फैजल एस एल टीजीटी लाइब्रेरियन केंद्रीय विद्यालय पट्टम तिरुवनंतपुरम. विभिन्न केंद्रों पर उपस्थित शिक्षक गण, गणमान्य अतिथियों, आज शिक्षक दिवस के अवसर पर राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार वितरण समारोह में शामिल होकर मुझे अत्यंत प्रसन्नता हो रही है. मुझे और भी अधिक प्रसन्नता होती यदि हम सब एक ही स्थान पर एकत्रित होते हैं, परंतु विगत वर्ष की तरह इस साल भी कोविड की महामारी से उत्पन्न परिस्थितियों ने हमें सबको सामूहिक उपस्थिति से वंचित रखा है. अपने विशिष्ट योगदान के लिए आज पुरस्कार प्राप्त करने वाले सभी शिक्षकों को मैं हार्दिक बधाई और साधुवाद देता हूँ. ऐसे शिक्षक